जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनेकडे गांभीर्यानं न पाहिल्यामुळे कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, विनाकारण गर्दी न करणे, मास्क वापरणे, बाहेरून आल्यावर सॅनिटायझर अथवा साबणाने हात धुणे यासारख्या उपायांचा अवलंब केला तरी कोरोनाचा संसर्ग कमी करता येऊ शकतो. परंतु काही जणांकडून या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्र माझाचे निवासी संपादक किशोर वारुळे यांनी नारंगावमधील बाजारपेठेतील पाठवलेली काही दृश्य पाहूयात. गेल्या 8 दिवसापासून जुन्नर तालुक्यात आणि विशेषतः नारायणगाव शहरामध्ये कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट होताना दिसत आहे. मात्र नारायणगाव शहरातील गर्दी हटण्याचं नाव घेत नाही, गर्दी वाढतच चाललेली आहे. आणि जर आपण पाहिलं तर लोक मास्क देखील लावत नाही आहेत. लोकांनी जर मास्क लावला तर ते स्वतःची काळजी घेतील, समाजाची पण काळजी घेतील. त्यामुळे लोकांनी मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे. गावमध्ये जो कोरोनाचा वाढते पेशंट वाढत आहे त्यामुळे सर्व नागरिकांना एक आव्हान आहे, त्यांनी सोशल डिस्टन्स पाळावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. एक व्यापारी वर्गाच्या नात्याने मी सर्वांना आव्हान करतो की स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, स्वस्थ राहा आणि एक सहकार्य करा.